नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आदिवासी दिनाचे औचित्य साधून उरण, पनवेल, पेण, अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधवांनी चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी चिरनेर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच आदिवासी बांधवांनी हुतात्मा स्मृती स्तंभ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रॅली काढून उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीमध्ये भारत माता की जय, हुतात्मा नांग्या महादुकातकरी अमर रहे अशा घोषणांनी आदिवासी बांधवांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी चिरनेर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केले. पनवेल शहर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक मंगळवारी संपन्न झाली. तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रध्वजाचा मान आणि सन्मान राखून घरोघरी तिरंगा या देशव्यापी अभियानात महिला दक्षता समितीने सुद्धा सहभाग घ्यावा असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने समितीला करण्यात आले. या बैठकीला उपस्थित असलेल्या समितीच्या महिलांना घरोघरी तिरंगा या अभियानासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुंदन मोकल, द्वितीय क्रमांक अपर्णा देवकुळे आणि तृतीय क्रमांक शशिकांत पाटील यांना मिळाला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसन्न ठाकूर, प्रणाली पाटील आणि हर्षला पाटील यांनी काम पाहिले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भुईर, संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख बाबूलाल पाटोळे यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते. रसायनी येथील HOC पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेली ऑल टेरेन क्वाड बाईक राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी ठरली आहे. मदुराई येथे झालेल्या इंडियन सोसायटी ऑफ न्यू एरा इंजिनियर्स या राष्ट्रीय स्पर्धेत बाईकने दुसरा क्रमांक पटकावला आहे. देशभरातील 40 महाविद्यालयांमध्ये संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. 5 दिवस चाललेल्या स्पर्धेत क्वाड बाईक बनवणाऱ्या 22 जणांचा सहभाग होता. पिल्लई महाविद्यालयाच्या प्रशासनाने यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले. 200 किलो वजनाची आणि 250 cc इंजिन क्षमतेची क्वाड बाईक इतर कॉलेजच्या तुलनेत सरस ठरली असून शेवटच्या राऊंडमध्ये 8 जणांना टक्कर देत क्वाड बाईकने दुसरा क्रमांक मिळवला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामजी ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये मंगळवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाला राष्ट्रगीताचे सामूहिकरित्या गायन करून सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उपेंद्र गायकवाड यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, DLLE आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन DLLE आणि राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत करण्यात आले असून या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष YP देशमुख आणि संस्थेचे सचिव डॉ ST गडदे यांनी प्राध्यापकांचे कौतुक केले आहे. खारघर सेक्टर 4 मधील रस्त्यावर पे पार्किंग सुरू करण्याची मागणी भाजप नेते प्रभाकर खरत यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. घरत यांनी निवेदनात म्हटले आहे की बेलपाडा गावाशेजारी असलेल्या गॅरेजच्या दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रिपेअरिंगसाठी उभ्या असतात, तसेच अन्य गाड्याही अनधिकृतपणे उभ्या असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तसेच वाहन चालकांना या उभ्या गाड्यांचा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे पनवेल महापालिकेतर्फे या उभ्या गाड्यांसाठी पे पार्किंग करावी, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, लवकरात लवकर पे पार्किंग लागू करावे अशी विनंती प्रभाकर खरत यांनी निवेदनातून केली आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबागमध्ये आदिवासी बंधू भगिनींनी मिरवणूक काढली होती.
9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन जगभरातील आदिवासींच्या जागृतीसाठी साजरा केला जातो. त्याअंतर्गत रायगड जिल्ह्यात देखील मंगळवारी हा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबाग शहरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून हायमास्ट उभारण्यात आलेल्या हायमास्टचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर म्हात्रे, विलास म्हस्कर, विशाल घरत, कमलाकर घरत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गरिबाच्या कल्याणात आडवा येणारा कायदा तोडण्याचा अधिकार आम्हा मंत्र्यांना असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की मी महाराष्ट्रात 1995 मंत्री होतो, त्यावेळी मी मुंबईत अनेक रस्ते पूल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसे करताना अडचणी आल्या. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितले, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते, त्यामुळे खूप त्रास झाला. या भागात अनेक लोक मागासलेली होती, त्यामुळे वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला असल्याचे सांगितले. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. गिरगावमध्ये राहणाऱ्या पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. त्यानंतर ते व्यावसायिक नाटकांकडे वळले. 1985 साली असलेल्या सुयोग निर्मित मोरूची मावशी या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका साकारली. या नाटकातील भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. भाजप शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे प्रत्येक 9 अशा 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 जणांचा समावेश आहे. यापुढे होणाऱ्या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. शपथविधी समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. बहीण भावाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणाची सर्वांना उत्सुकता असते. येत्या 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने बाजारपेठेत राखी खरेदीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तर राखी विक्रेत्यांनाही त्यांचा व्यवसाय अधिक काळ करता येणार असल्याने
विक्रेत्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सुंदर लखलखीत हिऱ्यांच्या राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पनवेलमधील बाजारपेठांमध्ये दुकाने रंगबिरंगी राख्यांनी सजली आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला असून ते राष्ट्रीय जनता दलासोबत नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत. यावर लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चिराग पासवान म्हणाले की बिहारमध्ये जर कोणी नितीश कुमारांना चांगले ओळखत असेल तर तो माणूस मी आहे. त्यांच्या उद्दामपणामुळे राज्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांनी संपूर्ण बिहार अंधारात टाकले. हिम्मत असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे असे सांगत बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.